सूर्य आस म्हणतात समरी लाभली त्याला लाख दिव्यांची साथ हो महाराष्ट्र उजळण्या आला सूर्य आस म्हणतात समरी लाभली त्याला लाख दिव्यांची साथ लाख संकटे क्षमली पाहून मराठी पाणा लाख संकटे क्षमली पाहून मराठी पाणा एक नवा महाराष्ट्र घडवण्या सज्ज पुन्हा शिवसेना सज्ज पुन्हा शिवसेना सज्ज पुन्हा शिवसेना समृद्ध नवा महाराष्ट्र घडवण्या सज्ज पुन्हा शिवसेना ठाणे लोकसभेचे महायुतीचे नवनिर्वाचित खासदार नरेश म्हस्के बहुमताने निवडून आल्याबद्दल ऐरोलीत शिवसेना मध्यवर्ती कार्यालयात शिवसेना जिल्हा प्रमुख विजय चौगुले यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी व कार्यकर्त्यांनी मोठ्या उत्साहात जल्लोष साजरा केलाय. ढोल ताशाच्या गजरात व फटाक्यांची आतिषबाजी करत लाडू भरवत विजय चौगुले यांच्या समवेत सर्वांनीच नरेश म्हस्के यांच्या विजयाचा उत्सव साजरा केलाय. यावेळी ममित चौगुले रामाशिष यादव राजू पाटील नंदा काटे शुभम चौगुले व आदी शिवसैनिक उपस्थित होते. कार्यकर्त्यांनी व पदाधिकाऱ्यांनी केलेली मेहनत व कामाचं फलित असल्याचं यावेळी विजय चौगुले व ममित चौगुले यांनी व्यक्त केले. कार्यकर्त्यांची मेहनत सर्वांनी केलेलं काम त्या कामाच्या याच्या जीवावरती जर संपूर्ण आपल्या ठाणे लोकसभेमध्ये नरेश म्हस्के साहेबांना 2 लाखाच्या वरती जर मिळालेलं आहे आणि कार्यकर्त्यांचा जो सानंद साजरा होतो शुभेच्छा कालसुद्धा दिलेल्या आहेत आणि सर्वसामान्य कार्यकर्ते आहे नरेश म्हस्के साहेब आणि आता ते महापालिकेमध्ये महापौर राहिले नगरसेवक राहिले सर्व पद्धतीने त्यांनी काम केलेले आहेत आणि आता मला वाटतं की सर्वसामान्य म्हणजे तळागाळातील कार्यकर्ता ज्यावेळेस एवढा मोठा बनतो त्याला सर्व गोष्टीची जाण असते आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे शिंदे साहेबांचा आशीर्वाद त्यांच्या पाठीशी आहे त्याच्यामुळे त्यांना कुठल्या गोष्टीची काय चिंता काळजी वगैरे काय करायची गरज नाही आणि ते साहेबांच्या मार्गदर्शनाखाली आपल्या ठाणे लोकसभेचं म्हणजेच आमच्या इथं नव्या मुंबईचं चांगली कामं होतील जे काही मोठे प्रोजेक्ट्स आहेत ते प्रोजेक्ट सुद्धा आणण्यासाठी त्यांची मदत होईल आणि त्याच्या मदतीनेच नव्या मुंबईचा विकास खासदार आपला हक्काचा खासदार म्हणून माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांच्या मार्गदर्शनाखाली हक्काचा खासदार म्हणून त्यांच्या बरोबरीने राहून त्यांचं सहकार्य घेऊन करण्याचं आमचं मनोदय आहे. जल्लोष कशाबद्दल म्हणजे लोकसभेचा आहे. एकनाथ शिंदे साहेबांचे उमेदवार आदरणीय नरेशजी म्हस्के साहेब यांचा जल्लोष आहे. सगळ्या घरोघरी गल्ली गल्ली कॉलनी कॉलनीत हा उत्साह चालू आहे. आज इथं सगळे कार्यकर्ते प्रेमापोटी सगळे इथं जमलेले आहेत. ह्याची बऱ्याच वर्षापासून आम्ही नवी मुंबईकरांना अपेक्षा होती आणि आज आमचा खासदार झाला आहे नरेशजी म्हस्के साहेब आणि मला वाटते हे लोकहिताचे सगळीच कामं हे करणार आहे. हे बघा आता आपण बघत आहात की घनसोली ऐरोली ब्रिज असेल ऐरोली काटाईनाका ब्रिज असेल टनल असेल असे विविध गोष्टी आदरणीय एकनाथजी शिंदे साहेबांनी केले आहे. फडणवीस साहेब असतील आणि त्यांच्याच मार्गदर्शनाखाली आता आपले नवनिर्वाचित खासदार हे अजून जोराने दोमाने अजून काही करता येईल आपल्या नवी मुंबईकरांसाठी ते करतीलच. कारण की आपण पाहतो की इथं सगळ्या जनतेने आमदार एवढे निवडून दिले दरवर्षीप्रमाणे पण ते कधी दिसत नाही. पण आमचा शिवसेनेचा खासदार हा तुम्हाला कुठंही गेला तरी गल्लोगल्ली दिसणारा आहे आणि मला वाटते लोकांनी भरभरून त्यांना विजय करून दिला आहे.